ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। छत्रपती संभाजीनगर व धाराशिव या नावाला विरोध करणाऱ्या महाराष्ट्रद्रोही इम्तियाज जलीलच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने विद्रोही मोर्चा दिनांक 14 मार्च रोजी काढण्यात येणार आहे अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत यांनी स्वराज्य न्यूजशी बोलताना दिली आहे। जय जिजाऊ, मी शिवश्री सोमनाथ राऊत, संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हाध्यक्ष। उद्या 14 मार्च रोजी जे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तुळजापूर येथे निघणारा विद्रोही मोर्चा आहे, त्या मोर्चासाठी हजारोच्या संख्येने येण्याचं आवाहन करतो आणि आम्ही संभाजी ब्रिगेड म्हणून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते 1000 ते 1500 कार्यकर्ते आम्ही तुळजापूर येथे दाखल होणार आहो आणि इम्तियाज जलील जे जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत, छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला जाणून बुजून विरोध करण्याचं काम करत आहे, त्याला धडा शिकवण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा विद्रोही मोर्चा उद्या तुळजापूर येथे धडकणार आहे। तरी हजारोच्या संख्येनं सर्व शिवप्रेमी व भोजन बांधवांनो या मोर्चात सामील होण्यासाठी आवाहन करतो।